नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसन या विषयातल्या काही पैलूंवरती चर्चा करत आहोत. आज मत्सर या भावनेविषयी आपल्याशी बोलण्यासाठी अनयाताई निसळ आपल्या इथे आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञामानस संशोधिकेमध्ये ताई पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठीच्या कोर्सेसना चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाचं अध्यापन करतात. त्या समुपदेशक म्हणूनही काम करतात. तसंच विविध संस्थांमध्ये मानसशास्त्रातल्या विषयांवरती त्या लेक्चर्सही देतात. आपण काही मुलाखतीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, मत्सर या भावनेचं वर्णन आपण कशाप्रकारे करू शकतो? आपण उदाहरणांमधून बघूयात मत्सर या भावनेकडे. मत्सर ही भावना आपण फार पूर्वीपासूनच्या आपल्या कथांमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये पण ऐकत आलेलो आहोत. आधीच्या रामायणातल्या जर कथा आपण पाहिल्या तर कैकेयीनी जे काही केलं रामाच्या बाबतीमध्ये, रामाला वनवासात पाठवलं, तर तिथे पुत्रप्रेम हे जसं होतं तसं त्याच्या मागे एक मत्सर होता की माझ्या सवतीचा मुलगा हा केवळ वयाने मोठा आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाला हे मिळत नाही आहे आणि त्यामुळे मला त्याचा मत्सर वाटतोय, मला माझ्या सवतीचा मत्सर वाटतोय. सवत मत्सर हा शब्द आपण सगळ्यांनी पहिल्यापासून ऐकलेला असतो. तर रामायणातल्या या कथेतून पण हेच दिसतं की मत्सरापोटी काहीतरी केलं जातं आहे किंवा मत्सरी भावना तिथे प्रकर्षाने दिसती आहे. विदेशातल्या कथांमध्ये सुद्धा सिंड्रेलाची कथा जर आपण पाहिली तर तिच्या बहिणींना तिच्या दिसण्याबद्दल मत्सर वाटत होता आणि त्यातून त्या वेगवेगळ्या गोष्टी तिच्या विरोधात अशा करत जाताना दिसल्या. त्यामुळे भावनेच्या जगात याला मत्सर असं म्हटलं तरी दैनंदिन आयुष्यामध्ये अमुक तमुक बद्दल पोटात दुखतंय, जळजळतंय असे शब्द आपण वापरत असतो. ही जी भावना आहे तर ही भावना साधारण आपल्याला कुठल्या वयात जाणवते असं आपण म्हणू शकतो? अगदी लहानपणापासून ही भावना जाणवते कारण ही मूलभूत भावनांपैकी एक भावना आहे. मूलभूत भावना म्हणजे काय की ज्या भावना घेऊनच मनुष्य जन्माला येतो अशापैकी एक भावना मत्सर ही आहे. त्यामुळे नक्कीच अगदी लहानपणापासून ही भावना आपल्याला दिसते. सिबलिंग रायव्हरी अशी एक टर्म आहे की ज्याच्यामध्ये भावाला भावाबद्दलच किंवा भावाला बहिणीबद्दल, बहिणीला भावाबद्दल असा मत्सर वाटतो आणि तो स्वाभाविक धरला जातो. कारण काय आहे की आईचं प्रेम त्यालाही मिळतं आहे तितकंच हा मत्सराचा विषय असतो. मग हळूहळू मोठं झाल्यानंतर माझ्यापेक्षा चांगलं स्मार्ट दिसणारं मूल याचा मला मत्सर वाटायला लागतो. माझ्या बरोबरीचं पण माझ्यापेक्षा हुशार समजलं जाणारं मूल याचा मत्सर वाटायला लागतो. त्याच्या पुढे आपण जातो तसं शारीरिक दिसणं, पैसा हे सगळे मत्सराचे विषय आपण बघतो. अमुक तमुकच्या घरी ही साधनं आहेत, मग ती माझ्याही घरी असावीत, मग असावीत इथपर्यंत ती भावना लिमिटेड न राहता मग ती त्याच्याकडे का आहे आणि माझ्याकडे का नाही, मग मला त्याचा मत्सर वाटायला लागतो. थोडं पुढे जाऊन मग असं व्हायला लागतं की प्रतिष्ठा किंवा पद, अमुक तमुकला माझीही लायकी ती आहे किंवा ॲबिलिटी माझ्यामध्ये ती आहे पण अमुक तमुकला हे पद मिळालं तर मला त्या व्यक्तीचा मत्सर वाटायला लागतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अगदी लहानपणापासून ते वयाच्या कुठल्याही स्टेजपर्यंत माणसाला मत्सर वाटतो. साधारण कुठल्या वयात ही भावना जाणवते याविषयी आता तुम्ही सांगितलं, पण मत्सर ही भावना नेमकी तयार कशातून होते? मत्सर ही भावना तयार होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. असुरक्षिततेची भावना हे एक त्यातलं मुख्य कारण असू शकतं. ते अशासाठी की लहान मुलाला, मी आत्ता मगाशी म्हणलं की सिबलिंग रायव्हरी असा जो शब्द आहे तर तो पूर्णतः असुरक्षिततेच्या भावनेतून आलेला मत्सर आहे. जसं की ही आई माझी होती आणि आता दुसरं कोणीतरी आलेलं आहे आणि आता ही आई त्याचीही आहे आणि मग आता ही माझी राहणार नाही की काय, अशी असुरक्षितता येते आणि त्याचं हळूहळू मत्सरात रूपांतर होतं की का आता ही माझी राहणार नाही आहे, कारण ही व्यक्ती आलेली आहे म्हणून मग मला त्या व्यक्तीचा मत्सर वाटतो आहे. किंवा तुलना केल्या गेल्यानेही मत्सरी भावना निर्माण होऊ शकते. भावंडा भावंडांमधली तुलना असेल किंवा समवयस्कांशी केली गेलेली तुलना असेल किंवा अमुक तमुक इतकं तू सुंदर काही करत नाहीयेस अशा पद्धतीने केली गेलेली तुलना असेल तर त्यातूनही त्या व्यक्तीबद्दलचा मत्सर ही भावना जागृत व्हायची शक्यता असते. आपल्याला एखाद्या गोष्टीचा हेवा वाटतोय किंवा मत्सर वाटतोय तर ही भावना नेमकी आपल्या मनात येते हे ओळखायचं कसं? सुरुवात काय असते? सुरुवात नेहमी छोट्याशा गोष्टीतून होत असते.
जसं की मला सुरुवातीला हेवा वाटणार आहे की वाटू शकतो आणि ती नैसर्गिक भावना आहे की मला माझ्या कुठल्या मित्रमैत्रिणीचं जर कौतुक होतं आहे, माझे शिक्षक त्याचं कौतुक करतायत आणि मला अपेक्षा असते की माझंही कौतुक व्हावं, तर मला त्या व्यक्तीचा हेवा वाटतो. त्याच्या पुढे मत्सर ही स्टेज येते की मग हेव्याच्या पर्यंतच मी थांबत नाही, मी त्याचा अधिकाधिक विचार करायला लागतो आणि मग मला त्याचा मत्सर वाटायला लागतो आणि हा मत्सर द्वेषामध्ये कधी बदलेल हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपणहून आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला मिळालेली गोष्ट मला का मिळाली नाही असा विचार केला किंवा मी जर तुलना करत बसलो की त्याला मिळालं आता मलाही मिळायला हवं अशी अपेक्षा करत बसलो तर मत्सर ही भावना नक्कीच जागृत होणार. मगाशी बोलताना जसं तुम्ही म्हणलात की ही एक मूलभूत भावना आहे, तर मग मत्सर ही भावना आपल्याला अपायकारक आहे का ती थोडीशी असणं सुद्धा चालू शकतं किंवा ते गरजेचं आहे? मत्सराला षडरिपूंपैकी एक असं म्हणतात, त्यामुळे निश्चितच ती नकारात्मक भावना आहे. कायमच आपल्याला मोठी माणसं सांगत असतात की मत्सर कोणाचाही करू नये किंवा मत्सर ही भावना तुला अपायकारक आहे, त्याच्यापासून लांब राहा, हे मोठी माणसं सांगतच असतात आपल्याला. मला असं वाटतं की या तीन स्टेज ज्या आपण मगाशी बोललो की हेवा, मत्सर आणि त्याचा द्वेषात होणारं रूपांतर, याच्याबद्दल आपण जागरूक नक्की असायला हवं. जेव्हा मला एखाद्याचा हेवा वाटायला लागतो तर त्या हेव्याचं मत्सर आणि द्वेषात रूपांतर कसं होणार नाही याचा जेव्हा मी विचार करीन तेव्हा ती फारशी हानिकारक होणार नाही आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं ही मूलभूत भावना, त्याला तुम्ही टाळू शकत नाही, थांबवू शकत नाही किंवा त्याबद्दल मला असं वाटूच कसं शकलं अशी अपराधाची भावना ठेवायचंही काही कारण नाही आहे. पण ही भावना जेव्हा मला त्रास द्यायला लागते आणि मला त्रास होतो म्हणून मी त्या व्यक्तीला त्रास द्यायला लागतो तेव्हा ती निश्चितच अपायकारक आहे. पण मग या भावनेवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो का किंवा मग यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी जर काही उपाय करायचे झाले तर ते कसे असू शकतात आणि कोणाकोणाची मदत त्यात आपल्याला होऊ शकते? निश्चितच ठरवल्यानंतर आपण या भावनेवर नियंत्रण नक्कीच ठेवू शकतो. ही भावना पहिली पायरी असणार आहे की ही भावना माझ्या मनात आली आहे हे मी स्वच्छपणे स्वीकार करायला हवा आहे की मला एखाद्या व्यक्तीचा हेवा वाटतोय किंवा मला मत्सर वाटतो आहे आणि तो मी नाकारता कामा नाही. खूप वेळा असं होतं की आपण एक्सप्लेनेशन देत राहतो, सांगत राहतो की नाही नाही हा मत्सर नाही आहे, तीच व्यक्ती चुकीची आहे. तर हे पहिली पायरी म्हणजे मी स्वच्छपणे हे मान्य करणं की मला या व्यक्तीचा मत्सर वाटतो आहे आणि तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. त्याच्यासाठी मदत निश्चितच घेता येऊ शकेल. जर आपला काही छानसा ग्रुप असेल, मित्रमैत्रिणी असतील, तर आपण त्यांच्याशी मोकळेपणाने ही चर्चा केली की मला अमुक तमुक वेळी हेवा वाटतो, मत्सर वाटतो आणि आता ते द्वेषाकडे जायला लागलेलं आहे, अशा प्रकारच्या चर्चांमधून मित्र आपल्याला नक्कीच काहीतरी मोलाचं सांगू शकतात. असंही व्हायची शक्यता असते की मित्र म्हणू शकतात की हो हो अमुक तमुक व्यक्ती तशीच आहे आणि त्यामुळे ते वाटणं तुला स्वाभाविक आहे. तर सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून तुम्ही अलार्म सिच्युएशन निर्माण करणं, अलार्म सिच्युएशन या अर्थाने की मला द्वेष वाटायला लागलाय तर मी माझा अलार्म वाजवून घेणारच आहे पण बाकीच्यांनी पण मला जागृत करणं की बघ हा मला असं वाटतंय की तुला मत्सर वाटतो आहे आणि आपण हे कशा पद्धतीने थांबवू शकू, या चर्चांमधून त्या भावनेवर नियंत्रण मिळू शकतं. दुसरं, निकोप आणि स्वच्छ मन आणि तुलना न करणं या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मला मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या दोन ओळी नेहमी आठवतात की कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं आणि मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचंच वेगळेपण असतं गं. मी माझ्यातलं वेगळेपण शोधून काढायला हवंय. त्याच्यातलं जे वेगळेपण मला दिसलंय त्याच्याबद्दल मी मत्सर वाटून घेतला तर माझा निकोप विकास होणार नाही. त्यामुळे इथे आपण स्वसमुपदेशन, सेल्फ काउन्सिलिंग असं ज्याला म्हणतो, हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आणि स्वच्छ मन ठेवणं, तुलना न करणं, असुरक्षिततेची भावना मनातनं काढून टाकणं आणि स्वतःला कमी लेखण्याची जी काही वृत्ती आपल्यामध्ये झाली आहे का हे वेळोवेळी तपासून बघणं हे याच्यावरचे उपाय असू शकतात. पण एखाद्या विषयी आपल्याला मत्सर वाटतोय का तर ह्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं याविषयी बोललो,
तर एक शेवटचा प्रश्न की जेव्हा मला असं कळतं की माझ्या एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे इतरांना माझ्याबद्दल मत्सर वाटतो आहे तर तेव्हा असं बऱ्याचदा दिसतं की आपल्याला त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं किंवा मग त्या व्यक्तींना आपण टाळायचा प्रयत्न करतो. तर अशा परिस्थितीत मी कसं वागावं की मला माहिती आहे की समोरच्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाईट वाटतं आहे किंवा मत्सर वाटतो आहे. खूप आनंद व्हायला हवाय जेव्हा माझ्याबद्दल कोणाला तरी मत्सर वाटतो आहे तेव्हा त्या व्यक्तीने जास्ती आनंदी होण्याची गरज आहे कारण हा एक त्याला मिळालेला एक कॉम्प्लिमेंट आहे की तुझं कोणीतरी अनुकरण करतंय किंवा तुझं कोणीतरी मत्सर करतंय म्हणजे तुझी प्रगती निश्चित आहे. आपण असं म्हणतो की निंदकाचं घर शेजारी असावं किंवा कोणी आपलं अनुकरण करायला लागलं याचा अर्थ आपल्यात अनुकरण करण्यासारखं काहीतरी आहे हे समजावं. त्याच पद्धतीने जर कोणी आपला मत्सर करत असेल तर याचा अर्थ असा की आपल्यामध्ये निश्चितच लोकांनी ज्याची दखल घ्यावी असे काही गुण आहेत आणि त्यामुळेच ही लोक आपला मत्सर करत आहेत. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की जेव्हा लक्षात येतं की आपला मत्सर केला जातोय आणि त्यातून आपण बाजूला पडतो आहोत किंवा त्यामुळे आपल्याला सामावून घेतलं जात नाही आपण एकटे पडतो आहोत त्यावेळी त्यांच्याशी मैत्रीचं नातं वाढवणं किंवा त्यांनाही तो गुण वाढवायला मदत करणं हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्याशी केलेली चर्चा हेही उपयोगाचं ठरू शकतं अशा व्यक्तींचे. आज ताई आपल्या इथे आल्या आणि त्यांनी मत्सर या भावनेविषयी आपल्याशी चर्चा केली. त्यातनं काही खूप छान मुद्दे त्यांनी आपल्याला सांगितले की ज्यामुळे आपण या भावनेवर नियंत्रण कसं ठेवू शकतो. ताई आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.